खात्री नसेल तर आपल्याला काही व्हिडिओ क्लिप मी दाखवू शकतो. व्हिडिओ क्लिप पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की हा राजकीय स्टंट आहे का नाही. 10 कोटी कबूल केलेत आणि मग मला 10 कोटी मिळणार आहे, पण तरीसुद्धा तो पण मला 10 कोटी दिले पाहिजे तर मी हे फोटो बाहेर सोडणार नाही. तेवढ्यात त्यांनी SMS केले त्याच्या मित्रांना की ज्या घरात जायचं होतं त्याला ते, आणि बाबा असं असं आलं आहे, माझ्या जीवाला धोका आहे, हा मुलगा मला घेऊन आला आहे, ह्याला तिथं आलेला तुम्ही पकडा सगळं. त्याला दम दिला आणि त्याला सांगितलं की आम्ही सांगतो तसं सगळं ऐकायचं, नाही ऐकलं तर तुझा जीव आम्ही घेऊ. अशोक पवारला कुठंतरी बदनाम करा, त्याला कुठंतरी अडकवा, ह्या भूमिकेतनं हे केलेलं कृत्य आहे, दुष्कृत्य. खासदार डॉक्टर अमोल कोल यांना पण असंच त्यांनी म्हटलं, कसा खासदार होतो आपण, झाले 1.5 लाखाच्या 7,000 कोटी रुपयाचा म्हणजे वाघोली ते शिरूळ आणि 2 मजली पूल तयार होते. सरकार तुमचं आलं म्हणून विकासासाठी येणारे सरकारमध्ये सामील व्हायचं का? नमस्ते, मी योगेश कुटे, लेट्सअपमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज मी वडगाव रासाई या गावामध्ये आहे. शिरूर हवेली मतदारसंघातलं हे जे गाव आहे हे आमदार अशोक पवार यांचं गाव आहे. आणि या मतदारसंघात अशी काही घटना घडलेली आहे की हा मतदारसंघ राज्यामध्ये पूर्णपणे चर्चेत आलेला आहे. तरी नक्की घटना काय होती, अशोक पवार यांच्या मागे कोणी काही षड्यंत्र रचलेलं आहे का, आणि याचा मास्टर माइंड नक्की कोण आहे, याचा सारा उलगडा आपल्याला अशोक पवार यांच्याशी बोलून करायचा आहे. पवारसाहेब, तुमचं लेट्सअपमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. शिरूर हा मतदारसंघ राज्यामध्ये कालची अशी काही घटना घडली की तो एकदम राज्यामध्ये चर्चेत आलेला आहे. आणि संवेदनशील घटना अशी आहे की विद्यमान आमदारांच्या मुलाचं अपहरण घडलं आणि नको ते प्रकार त्या मुलाबाबत घडलेले आहेत. अनेकांचा याच्यावर विश्वास बसत नाही आहे की आमदाराच्या मुलाबाबत असं खरोखरीच होऊ शकतं का. तर नक्की काय प्रकार घडला होता आणि काय नक्की झालं आहे? मलासुद्धा एक धक्का आहे. मी काल कार्यक्रमात होतो, मला वाटलं निवडणुकीच्या काळात काय किरकोळ होत असेल म्हणून एवढं गांभीर्य नव्हतं, पण रात्री मला उशिरा कळलं की हा सगळा प्रकार अत्यंत दुर्दैवाने निंदनीय आहे. राजकारण किती चुकीच्या दिशेनं चाललं आहे, त्याची किती पायमल्ली होती ते ह्या उदाहरणात दिसतं आहे. एक माझा मुलगा म्हणून नाही तर तो आज रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन आहे, आणि त्या चेअरमनचं अपहरण होणं, त्याला धमकवणं आणि त्याला सांगित त्याला सगळे प्रकार अत्यंत वाईट ते सांगू शकत नाही अशा पद्धतीनं त्याला एका बंगल्यात डांबून ठेवलं, रूम बंद केली, जवळजवळ 6 का 7 लोकं होती, त्याचे हातपाय बांधले, त्याच्या गळ्याला एक मोठी रस्सी लावून ती आवळण्याचा प्रयत्न केला. अशा वेळेला एकटा माणूस काय करणार आहे तो मुलगा, तो हतबल होता. आणि मग त्याला दम दिला आणि त्याला सांगितलं की आम्ही सांगतो तसं सगळं ऐकायचं, नाही ऐकलं तर तुझा जीव आम्ही घेऊ. त्यामुळे त्याचा नाविलाज झाला आणि अशा पद्धतीनं एक निंदनीय गोष्ट आज काही लोकांनी त्या ठिकाणी केली. खरं म्हणजे आमच्या आयुष्यात असला हा प्रकार पहिल्यांदा आम्ही पाहिला, त्यामुळं आम्ही पण फार आवाक झालो की राजकारणाची पातळी किती खालवली ह्यावरनं दिसतं आहे. बरं, कारण काय तर हे सगळे असे फोटो काढून मला समोरच्यांनी 10 कोटी कबूल केल्या, विरोधी लोकांनी आमच्या 10 कोटी कबूल केलेत आणि मग मला 10 कोटी मिळणार आहे, पण तरीसुद्धा तू पण मला 10 कोटी दिले पाहिजे तर मी हे फोटो बाहेर सोडणार नाही. आणि मग कसा बसा त्यातनं त्यांनी आयडिया वापरून तिथून सुटका करून घेतली, आणि सुटका करून घेतल्यानंतर त्याला मोटरसायकल एकट्यालाच नेलं होतं त्या ठिकाणी. परत तो म्हणला त्याला जेवढे पैसे मागितले तो म्हणला इथं पैसे नाही, माझी गाडी दुसरीकडे लावलेली, तुम्ही तिथं चला मी तुम्हाला पैसे देतो. आणि मग ते पण लगेच का निघाले तर त्यांना वाटलं ह्याचे सगळे फोटो काढले आहेत, हा कुठं जाऊ शकतो आता, म्हणून मग त्याला घेऊन ते गेले. त्यांनी मग मोटरसायकलच्या जो मागं बसला होता, आणि तेवढ्यात त्यांनी SMS केले त्याच्या मित्रांना की ज्या घरात जायचं होतं त्याला ते, आणि बाबा असं असं आलं आहे, माझ्या जीवाला धोका आहे,
हा मुलगा मला घेऊन आला आहे, ह्याला तिथं आलेला तुम्ही पकडा सगळे. आणि मग ती त्याचे मित्र सोमनाथ फराटे आणि इतर सहकारी होते ते जागरूक होते आणि त्यांनी त्या मुलाला तिथं पकडलं. पुढं मग एफ आय आर दाखल झाली, आज कायदेशीर सगळी कारवाई सुरू आहे. पण त्याच्यात एकच आहे की बाबा याच्या पाठीमागं कोण आहे खरा, ती व्यक्ती बाहेर आली पाहिजे, ती उघड झाली पाहिजे. तुमचा कोणावर संशय आहे? माझा आज संशय घेणं उचित नाही, पण एवढंच आहे की ज्यावेळेला त्याच्याकडं काही गाड्या यायच्या त्या गाड्या वाघुलीच्या होत्या. बर, काल पोलिसांनी त्या वाघुलीच्या गाड्याही पकडल्या. पोलीस आज शोध घेतात, त्यातली जी मुलगी होती ती फरार आहे, तीन जणांना अटक केली, अजून बरेचसे असतील कदाचित, पण मुख्य जी मुलगी होती ती आज सापडत नाही. पोलीस शोधतील, ते त्यांचं काम करतील. अनेकांना असं वाटतं की ही निवडणूक आहे आणि निवडणुकीसाठी राजकारणी लोक काही स्टंट करू शकतात, तर त्याच्याबद्दल पण कुजबूज असते की खरोखरीच असा प्रकार घडला की अशोक पवार काही स्टंटबाजीचं एक भावनिक करायचं राजकारण करतायत. आपल्याला खात्री नसेल तर आपल्याला काही व्हिडिओ क्लिप मी दाखवू शकतो. व्हिडिओ क्लिप पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की हा राजकीय स्टंट आहे का नाही. आज ज्यावेळेला एखाद्याच्या जीवावर बेतलं जातं त्यावेळेला काय, आज संपूर्ण मतदारसंघात लोक आवाक झाले. त्यांना आमच्या कुटुंबाबद्दल माहिती, माझे वडील कार्यस्वशी रावसाहेबदादा पवार हे गांधीवादी होते, त्या विचाराचा मी, त्याच विचाराचं आमचं कुटुंब. आणि अशा वेळेला कुटुंबावर घाला घालणं हे अत्यंत गैर आहे, कारण विधानसभेच्या निवडणुकीला काही दिवसच उरलेत, त्यामुळं आम्हाला कुटुंबाला डिस्टर्ब करणं हे. आणि तो मुलगा ज्यावेळेला दम देतो आहे तोच स्वतः रेकॉर्डिंग करतो आहे, त्यावेळेला त्याचे काही शब्द त्याच्यात येतात, ते शब्द आपण ऐकलं तर आपल्याला लगेच लक्षात येतं की ह्या मुलांनी काय केलं. चार दिवसापूर्वी तो राजच्या सहवासात आला आणि प्रचार म्हणून फिरायला लागला, आणि काल त्यांनी खूप आग्रह केला की आपल्याला मांडुगणला त्या ठिकाणी काही लोकांना भेटायचे, आपल्याला मतदान त्यामुळे वाढेल म्हणून राज पण गेला. आणि ज्यावेळेला राजबरोबर काही मुलं निघाली तर त्यांनी सांगितलं की नाही नाही तुम्ही एकटेच पाहिजे, आपल्याला तिथं गोपनीय चर्चा करायची. मग राजने कोणाला नेलं नाही आणि मग ती गोपनीय चर्चेचं करता करता त्या बंगल्यामध्ये बेडरूममध्ये त्याला कोंडून घेतलं आणि त्याला बरंचसं काही त्या ठिकाणी टॉर्चर केलं. ओके, याच्यामध्ये पोलिसांकडे एफ आय आर केल्यानंतर पोलिसांचं आत्तापर्यंत सहकार्य किंवा तपास तुम्हाला योग्य दिशेने चालू आहे असं वाटतं आहे? आत्ता वाटतंय, आज ते स्टेप बाय स्टेप चाललेत. बरं, त्यामुळं पोलीस सहकार्य करतात. पण इतकं एका आमदाराच्या मुलाला अपहरण करून त्याच्याकडे 10 कोटी रुपयाची खंडणी मागणं हा काही इतका सोपा प्रकार नाही, त्या पाठी काही कोणी मास्टर माइंड असू शकतो? नक्कीच आहे याच्यामागं, कारण तो मुलगा असं इतकं थराला जाईल किंवा एवढं धाडस करेल. मांडवगण ते वडगावर असं फक्त 6 किलोमीटरचं फक्त अंतर आहे. अशोक पवार कोण आहेत, काय व्यक्ती आहे, त्या याची सगळी कल्पना त्या मुलाला असावी, त्याच्या पाठीमागे कोणतरी काय. म्हणजे हे राजकीय षडयंत्र आहेत की अशोक पवार आपल्याला आटोक्यात येत नाही, मग अशोक पवारला कुठंतरी बदनाम करा, त्याला कुठंतरी अडकवा, ह्या भूमिकेतनं हे केलेलं कृत्य आहे, दुष्कृत्य आहे. ओके, तुमचं आत्ता जयंत पाटलांच्या सभेतलं मी भाषण ऐकलं की तुमचं असं म्हणणं होतं की जशी राष्ट्रवादी काँग्रेस फुटलेली आहे तसं तुमच्या कुटुंबाला टॉर्चर केलं जात आहे, तर नक्की काय होतं आहे आणि टॉर्चर कोण करत आहे? आता काही गोष्टी राजकारणातल्या सगळ्याच बोलायच्या नसतात, ते आम्ही आमचं दुःख पचवतो आहे की पक्ष ज्यावेळेला असं काही गोष्टी झाल्या पक्षांतर्गत त्यावेळेला माझ्यावरती खूप प्रेशर आणलं गेलं की तू आमच्याकडे नाहीतर तुला जे रावसाहेबदादा पवार घोडंगा सहकारी साखर कारखान्याला 160 कोटी रुपयाचं कर्ज आम्हाला मिळणार होतं ते कर्ज अडवलं गेलं का तर मी त्यांच्या पक्षाचा आहे ना, मी शरद पवारांच्यावर माझी निष्ठा ठेवली कारण मी कॉलेज जीवनापासून शरद पवारांच्यावर प्रेम करणारा माणूस आहे, ते मी त्यांना कधी सोडू शकत नाही. शरदचंद्र पवार हे माझ्यासाठी ते माझ्या हृदयातलं स्थान. बरं, पण टॉर्चर म्हणजे काय प्रकार घडला, म्हणजे घोडगंगा कारखान्याचा एक झाला तो समजा एक राजकीय, म्हणजे काय नक्की झालं होतं तुमच्या, तुम्ही कौटुंबिक शब्द वापरलेला आहे. तो कसा परत आमदार होतो, बर, तू माझ्याकडं सही केलेली आहे तर सही तर केलेलीच होती, मी सत्यच बोलतो, पण विश्वासाने आपण अनेक वेळेला सहाय करतो. ॲफिडेविट ज्यावेळेस बनवलं जातं विश्वासाने केलं जातं,
पण याचा अर्थ नेत्यांनी त्याचा दुरुपयोग केला नाही पाहिजे. बरं. आणि किंवा मी बँकेत डायरेक्टर आहे, मग तुझी बँकेत कशी काम होत, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत तुम्ही डायरेक्टर, तिथे मी कशी तुझी काम होत ते पाहतो, असं अनेक मार्गातनं जे जे शक्य होईल ते ते करण्याचा प्रयत्न केला. एक अजित पवार जेव्हा लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आलेले होते तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं की अशोक पवार पुन्हा आमदार कसे होतात ते मी पाहतो, तर हे चॅलेंज तुम्ही स्वीकारलं आहे? हे चॅलेंज मी स्वीकारण्यापेक्षा साहेब जनता जनार्दन मालक असते. बर, अशोक पवार कसा आमदार होतो हे कोणी म्हणण्यापेक्षा त्याला करायचं की नाही करायचं हे जनतेचे आशीर्वाद आहे, जनता ठरवेल मला करायचं की नाही करायचं. पण कोणीतरी यातून वल्गना करतो कसा होतो बघतो, याचं उदाहरण लोकसभेला आपण पाहिलं साहेब. खासदार डॉक्टर अमोल कोल यांना पण असंच त्यांनी म्हटले, कसा खासदार होतो आपात झाले ना 1.5 लाखाच्या फारकाने का. ओके. तिकडं पलीकडं निलेश लंके साहेब कसा खासदार होतो मी पाहतो, ते खासदार झाले. ओके. त्यामुळे बोलण्यावरती यांच्या काय नसतं, जनता ठरवेल ते होतं. पुणे जिल्ह्यातल्या तुम्ही एकमेव राष्ट्रवादीचे आमदार होते की तुम्ही अजित पवारांसोबत न जाता शरद पवारांसोबत राहिले, तर नक्की काय कारण होतं की जे वळसे पाटील शरद पवारांचे अतिशय जवळचे मानले जात होते ते अजितदादांसोबत गेले, शेजारच्या इंदापूरचे दत्तात्रय भरणे ते अजित पवारांसोबत गेले, तुम्ही का शरद पवारांसोबत राहिलात? मी कॉलेज जीवनापासून माझ्या शरदराव पवार या व्यक्तिमत्त्वावरती प्रेम करतो. पण 2009 अजितदादांनी तुम्हाला तिकीट दिलेलं होतं. तिकीट पक्ष देतो साहेब, शरद पवार सर्वेसर्व आहे आपल्याला माहिती आहे, आणि त्यांनी समजा तुम्हाला अधिकार दिले म्हणजे तुम्ही अधिकाराचे असं होत नाही की तुम्ही प्रमुख आहे, प्रमुख शरद पवार साहेब. पक्ष त्यांनी काढला, चिन्ह त्यांनी आणलं, त्यामुळे शरदराव पवार साहेब हे ज्यावेळेला आमच्या अंतरात्म्यात बसलेले आहे त्यामुळे त्यांना सोडून जाणं आम्हाला अशक्य आहे. पण जेव्हा जो शपथविधी झाला होता अजितदादांचा उपमुख्यमंत्री म्हणून तेव्हा तुम्ही अगदी पहिल्या दुसऱ्या रांगेतच आम्हाला दिसलेला होता, मग तेव्हा तुमच्या लक्षात नाही आलं की ही आपली फसवणूक होते आहे, तेव्हा तुम्ही शरद पवारच्या कानावर या गोष्टी घातल्या नव्हत्या का, तुमच्या दबाव आहे? त्याचं असं झालं साहेब, 2 जुलै 2023 हे काळामोठी झाले. हो. 1 जुलैला मला संध्याकाळी फोन आला अजितदादांचा, म्हणजे अशोक तुझा उद्या काय प्रोग्राम आहे? मला खरं जायचं होतं नेरेला 10:00 ते म्हणले नाही नाही ऋषिराजला पाठव, तू मुंबईला ये 10:30 माझ्या साखर कारखान्याचं काम. आता मुंबईला साखर कारखान्याचं काय काम आहे मला काय कळलं नाही, का रविवार होता त्या दिवशी 2 तारखेला. बरोबर. आणि त्यांच्याशी निगडीत असलेला दौंड शुगर कारखाना त्याचं फाउंडेशनपासून मी सगळं काम पाहिलेलं आहे, पण आज ते खूप विस्तारित झालेलं आहे, म्हणजे आज त्यांच्याकडे अधिकारी टेक्निकल सगळं स्ट्रॉंग आहे. मग मी विचार केला व आपल्याला असं कशासाठी बोलवतील, पण तरी बोलवले म्हणून मी खरं गेलो. मग गेल्याच्या नंतर तिथं अगोदर काही कळलं नाही काय चाललं आहे, मग नंतर काही तासानंतर लक्षात आलं की आपल्याला भाजपबरोबर सोबत जायचं, आणि मी तिथं विरोध केला. एकमेव मी आमदार होतो, मी सांगितलं मी भाजपबरोबर येणार. पण भाजपबरोबर न जाण्याची तुमची वैचारिक भूमिका होती की शरद पवारांसोबत जायचं नाही म्हणून तुम्ही ठरवलेलं होतं? शरद पवारांसोबत जायचं सॉरी अजितदादांसोबत जायचं नाही तुमचं ठरलेलं होतं. शरद पवारांच्या बरोबर जायचं हे मी पक्क ठरवलं होतं. वैचारिक धारा माझी तर भाजपच्या विरोधात कदाचित मी खूप त्यांच्या म्हणजे त्रासाला त्यांचे बी कंटाळ. मी कारखान्याचं वीज निर्मिती प्रकल्प केवळ त्यांनी हाडावला. पण याच्यामध्ये तुमच्यावर पण एक ती टीका होती की तुमचा जो व्यंकटेश कारखाना आहे तो व्यवस्थित चालू आहे खाजगी कारखाना, आणि घोडगंगा जो लोकांच्या मालकीचा आहे तो मात्र बंद पडतो, याचं उत्तर तुम्ही काय देणार? आता तुम्ही विचार केला तर व्यंकटेशमध्ये माझा 1 रुपयाचा शेअर्स नाही. हां, माझ्या मेवण्याचा 100% त्यांचे कोण मित्र परिवार आहे. आणि घोडगंगा का बंद पडला तर एक आम्हाला सुरुवातीला तर 35 कोटी जागा होत होते. हो. आम्हाला NCDCचे नियमाने 160 कोटी मिळणार होते, परंतु मी त्यांच्या पक्षात जायना त्यामुळे पैसे द्यायना. मग त्यांच्या विरोधात मी हायकोर्टात गेलो आणि हायकोर्टाने एक ऑर्डर केली की 107 कोटी रुपये ह्यांचे डिपॉझिट म्हणून बाजूला ठेवा, असं सरकारला आदेश दिला. ओके. म्हणजे याचा अर्थ सरकारला चपराकी मोठी. पुढे काय झालं म्हणजे हायकोर्ट आपल्याला माहिती आहे की हायकोर्टामध्ये किंवा कुठं 1 तारखेला कुठं प्रश्न सुटत नाही, तारीख पे तारीख अजून चालू. एक आणखीन एक प्रश्न होता की घोडगंगा कारखान्याच्या चेअरमनपदी तुम्ही तुमच्या मुलालाच का निवडलं, तुम्हाला दुसरा कोणता कार्यकर्ता सापडला नाही का? आपण पाहिलं असेल की साखर धंद्यामध्ये तो MBA झालेला आहे. बरं. आणि सर्व लोकशाहीमध्ये सर्वांनी एकमताने जे ठरविलं होतं सर्वांनी सांगितलं की ऋषिराज नवीन आहे, तरुण आहे,
MBA झालेला इंजिनियर आहे, मग याच्या ताब्यात देणं फायद्याचं राहील म्हणून संचालक मंडळामध्ये सगळ्यांनी सांगितल्यामुळं एकमुखानं ऋषिराजची निवड झाली. तर तुमचा दबाव, आग्रह, हट्ट काहीच नव्हता? काहीच नव्हता तुमचा? बिलकुल. ओके. जेव्हा जेव्हा शिरूरच्या राजकारणाचा उल्लेख होतो तेव्हा असं म्हणतात की अशोक पवार हे आपल्या विरोधकांवरती सुडाचं राजकारण करतात, त्यांना पोलीस केसेसमध्ये अडकवतात किंवा त्यांना त्रास देतात, तर तसं खरंच तुम्ही काही करता? आपण कधी ऐकलं का कधी आम्ही पोलीस स्टेशनपासून 2 हात दूर असतो? आम्हाला आमच्या वडिलांनी शिकवले की पोलीस स्टेशनपासून दूर व्हायचं राहायचं. शरद पवार साहेबांनी पण तोच सल्ला दिलेला आहे आम्हाला. आम्ही कधी अन्यायाच्या विरुद्ध मात्र गप्प नाही बसणार. तुम्ही MIDCमध्ये दादागिरी करत असाल ती मोडून काढणार. जिथं जिथं तुम्ही दादागिरी करणार त्याच्या विरोधात मी नक्की राहील. बाकी कोणाला त्रास द्यायचं कारण नाही. तुम्ही पाहिलं असं अनेक कार्यकर्ते आमच्या मागच्या निवडणुकीत विरोधी काम करतात पण मी त्यांना जवळ घेऊन मोठं केलं. पण आत्ताची जी निवडणूक आहे असं म्हणतात की कोणताही जिल्हा परिषद सदस्य म्हणा किंवा इकडचे नगरसेवक, माजी नगरसेवक, माजी जिल्हा परिषद सदस्य, ते नेते तर कोणी तुमच्याबरोबर दिसत नाही आहेत. तुमच्याबरोबर आम्ही सामान्य जनता आहे. माझ्यावर नेत्यांना सगळ्यांना सत्ता असते, सत्तेचं महत्त्व वाटतं. ते सत्तेकडे गेले. आज पवारसाहेबांना जसं सोडून ज्या पवारसाहेबांनी यांना आमदार केलं, मंत्री केलं 7-7 टर्मला, ते सोडून गेले. त्यामुळं त्याचं दुःख काही फार मानायचं नाही. म्हणजे नेते जरी बरोबर नसले तरी तुम्हाला त्याचं काही काही विशेष काही वाटत नाही किंवा त्याची धास्ती पण वाटत नाही? तुम्ही ज्या शिरूरचं प्रतिनिधित्व करता त्या वाघोली शहराचा एक जटिल समस्या आहे ट्रॅफिकशी. अनेक जण विचारतात की इथले आमदार काय नक्की करतात बघा एवढी ट्रॅफिक असतं. म्हणजे लोक जेव्हा नगरात जायला निघतात तेव्हा 2-2 तास त्या वाघोलीमध्येच अडकलेले असतात. तर 5 वर्षामध्ये तुम्ही त्या वाघोलीच्या ट्रॅफिकसाठी नक्की काय केलं? आपण फ्लायओव्हर ब्रिजची कल्पना मांडली आणि तो 2 मजली ब्रिज मंजूर केला आहे. आता टेंडर चालू आहे, काही दिवसातच टेंडर ओपनिंग होईल. आणि जवळपास 7,000 कोटी रुपयाचा म्हणजे वाघोली ते शिरूर हा 2 मजली पूल तयार होते. बरं, ओके. पण त्यासोबतच ते हा जो पूल आहे आपण म्हणतो गेली 10 वर्ष आम्ही त्याची चर्चा ऐकतो आहे खरोखरीच, प्रत्यक्षात पुढं गाडं काही सरकत नाही आहे. तर काय त्याला काही टाईमलाईन आहे किंवा काय त्याच्यावर काही पर्याय आहे असं काही तुमच्या डोक्यामध्ये काय आहे? नक्कीच. आता तुम्हाला सांगतो, आजपर्यंत कधी टेंडरच काढलं नव्हतं त्यामुळे तो उशीर झाला काय झालं म्हणण्याचा प्रश्न येत नाही. आत्ता टेंडर काढले आणि टेंडर काढून उद्याच्या काही महिन्यात प्रत्यक्षात काम सुरू होईल आणि काही वर्ष लागतील त्याला कारण मोठं काम आहे. ओके. मग तो 2 मजली म्हणजे नक्की कुठून कसा असणार आहे तो? साधारणतः खराडी बायपासपासून तो ब्रिज शिरूरच्या बायपास तिथपर्यंत राहील. बरं, ओके. तो शिरूरच्या बायपासपर्यंत जवळपास 50-60 किलोमीटरचा तो सगळा पूल राहतो. ओके. पण अनेकांना असं वाटतं हे पण एक निवडणुकीचं नुसतं काय आपण आमिष आहे किंवा घोषणा आहे, कारण खरोखर लोक कंटाळले त्या ट्रॅफिकला. म्हणून तुम्हाला मी तो परत प्रश्न विचारतो की त्याच्यातनं सुटका होण्याचे काही मार्ग आहेत की नाही? आपण पाहिलं की 2 मार्ग आम्ही अभ्यास केला वाघोलीमध्ये. एक, वाघोलीतून पुण्याकडे जाताना डावीकडे जो जकात नाका आहे त्या खराडी रोडला 200-300 मीटर गेलो डावीकडे एक रस्ता 30 मीटरचा DP तिथं मंजूर आहे आणि तो रस्ता पार कटकेवाडीपर्यंत येतो. तो रस्ता जर तयार झाला लवकर 30 मीटरचा, बरं, तर वाघोलीची 50% वाहतूक कमी होऊ शकते त्या रस्त्याने. बरं, ओके. आणि दुसरा फ्लायओव्हर वाघोलीमधल्या सोसायट्यांना पिण्याच्या पाण्याच्या फार अडचणी आहेत किंवा एकूणच सांडपाण्याच्या अडचणी आहेत. तर PMRDA स्थापन होऊन जवळपास मला वाटतं 4-5 वर्षे झालेली आहेत. तर पण PMRDAचं काम कुठं वाघोलीमध्ये दिसतं का तुम्हाला किंवा तुम्ही त्यासाठी काही निधी काही आणला होता? दिसतं. आता पिण्याच्या पाण्याच्या योजनेचं काम चालू आहे आमचं वाघोलीमध्ये. भामासखेडची लाईन जी PMCला जाते त्या लाईनला जोडून वाघोलीसाठी सेपरेट लाईन होती, तिला 230 कोटी रुपये मंजूर आहे आणि प्रत्यक्षात आज पाईपलाईन जोडण्याचं काम चालू आहे. काम सुरू आहे. वाघोलीमधलं पाण्याचं आणि ड्रेनेजच्यासाठी काय तुमच्या ड्रेनेजचं सुद्धा आपण PMCकडनं आता निधी आणला आहे मी. बरं, ते पण काम कधी पण सुरू होऊ शकतं. पण याच्यामध्ये जी अडचण आहे तुम्ही म्हणता तुम्ही विरोधी पक्षाचे आत्ताचे आमदार आहेत, पण या विरोधी पक्षांच्या आमदारांचं कामं होतात का PMRDAमध्ये तरी? PMRDAमध्ये आम्ही स्ट्रगल करतो. विरोधकांना आजचे वाईट अवस्था एक विरोधी आमदार असले की हे निधी द्यायचं नावच घेत नाही, पण आम्ही सातत्यानं प्रयत्न करतो.
वेगवेगळे आयुधं आमची वापरतो, त्यामुळे निधी मिळतो. निधी मिळतो. याच्यामध्ये अनेकांना असं वाटतं की घोडगंगा हा जो कारखाना आहे, या कारखान्यामुळे अशोक पवारांना ही निवडणूक जड जाऊ शकते, तर खरंच तसं आहे? आपण लोकसभेला पाहिलं असं, लोकसभेला लोकांनी आम्हाला भरपूर मतदान केलं. आता विधानसभा आहे, लोकांना हे माहिती की कारखाना कोणी बंद पाडला, त्यामुळं त्यात आम्हाला कसली अडचण नाही. मोठं मताधिक्य आम्हाला ह्या परिसरात मिळेल. आणि आता असं पण झालं की पहिल्या आत्तापर्यंत असं होत होतं की तुमचे जे विरोधी उमेदवार होते शिरूरचेच होते, आणि आता हवेलीमधला उमेदवार आहे तुमच्या विरोधामध्ये, आणि हवेलीतलं मतदान जास्त आहे, गावं मोठी आहेत, तर आता शिरूर हवेली असं काही तुम्हाला ध्रुवीकरण दिसत आहे का? अजिबात दिसत नाही की मी हवेली तालुक्यात भरपूर कामं केले आणि संपर्क म्हणजे तुम्ही कोणाला विचारा, मी सकाळी 7 घर सोडतो, ते सतत लोकांच्या ते घरी जायला 11:30-12 रोज वाजतात मला. मग कोणाचं लग्न असेल, 10वी असेल, मैत्री असेल किंवा इतर काही कामं असतील, त्यासाठी मी त्यांना सतत उपलब्ध असतो. त्यामुळं हवेली तालुक्यातसुद्धा मला मोठं मताधिक्य मिळेल. आणि शिरूर आणि हवेली असं जो ध्रुवीकरण असं वाटतं, म्हणजे त्यांना असं वाटतं की तुमच्या विरोधकांना की हवेलीतनं आपण लीड घेऊ शकू आणि हवेली त्या उमेदवाराच्या पाठीशी उभं राहू शकेल, असं अजिबात होत नाही. तुम्ही पाहिलं नसेल की आमच्या चाललेल्या सभा, मी 4-4 तास लेट जातो आहे गावांनी, तरी तुफान गर्दी, कारण लोकांचं शरद पवार साहेबांच्यावर प्रेम आहे आणि आम्ही शरद पवार साहेबांच्यावर निष्ठेने राहिले, हे आमचं मोठं क्वालिफिकेशन. असं अजित पवार पण असं म्हणाले होते की तुम्हाला मंत्रिपदाचं डोहाळे लागलेत आणि त्यासाठी तुम्ही शरद पवारांबरोबर राहिलेत. साहेब, आज तुम्हाला असं वाटतं लोकसभेला आम्हाला जास्त सीटं मिळाल्या, ज्या दिवशी पक्ष फुटला, पवार साहेबांनी पक्ष बाजूला काढला, भले भले गेले ना सगळे, जिल्ह्यामधला एकमेव मी राहिलो, कारण त्यांना सगळ्याला वाटत होतं की सत्ता तिकडंच जाईल, त्यांचंच बरं होईल असं वाटत. त्यामुळे केवळ म्हणजे मंत्रिपदासाठी तुम्ही शरद पवारांसोबत राहिला, या आरोपामध्ये काहीच सत्य नाही, काहीच सत्य नाही. अनेकदा असं होतं की जे हुशार राजकीय नेते असतात ते बदलत्या वाऱ्याची दिशा पकडतात, म्हणजे सत्तेची दिशा पकडतात. तुम्ही शरद पवारांच्या निष्ठेचं तुम्ही सांगितलं, पण हे जे बदलतं वारं आहे ते तुमच्या कारखान्याचा विषय होता. तुम्ही म्हणजे शेतकऱ्यांचं मग नुकसान करून तुम्ही मग शरद पवारांसोबत गेलात का? तुमची कामं थांबतायत मग त्याचं नुकसान करून तुम्ही शरद पवारांसोबत राहिलात का? याचा कधी पश्चाताप होतो का? बिलकुल पश्चाताप होत नाही. उद्या तुम्ही सरकार तुमचं आलं नाही म्हणून विकासासाठी येणाऱ्या सरकारमध्ये सामील व्हायचं का? विरोधी पक्षाचा आमदारसुद्धा फार चांगलं काम करू शकतो. मी विरोधी पक्षात असताना ह्या 2.5 वर्षात मोठ्या प्रमाणात निधी आणला आहे, मोठ्या प्रमाणात माझी कामं चालू आहे. म्हणजे विरोधी पक्ष जरी आमदार असेल तरी काही होत, तरी फारसा काही फरक पडत नाही. तुम्ही जेव्हा शरद पवारांसोबत बोलता तेव्हा हा जो तुम्हाला त्रास होतो आहे, या त्रासाबद्दल तुम्ही त्यांच्याशी कधी बोललात का? नाही, फारसं नाही. पवारसाहेबांना आम्ही काही सांगत नाही असं त्रास काय होतं, ते आपले आपण सहन करायचं आणि आपले आपण निपटारा करायचा. पण जे तुम्हाला त्रास देतात ते ज्या त्याने त्यांना तुम्ही सांगत नाही का? आधी मी तुमचाच होतो, तुमच्याबरोबर मी राहिलो, मग तुम्ही इतका त्रास का देता? ऐकून घेण्याची तयारी असेल तर ना, तरच त्या व्यक्तीला आपण सांगू शकतो. ऐकून घेण्याची तयारी नसले तर आपलं रामकृष्ण हरी वाजवतो तरी. पण असं दोघांमध्ये काही समिट करण्याचा काही प्रयत्न झाला होता तुमच्या? नाही, मी माझ्या तत्वाशी प्रामाणिक आहे, त्यामुळे समिट कशाचं करायचं? ठीक आहे, भेटलो, नमस्कार करू, शेजारी बसू, पण माझं तत्व पवारसाहेबांच्याशी, मग काय विषय? काहीच विषय नाही. आणखीन एक याच्यामध्ये होतं की जेव्हा विधिमंडळामध्ये तुमच्याकडे प्रतोद तुम्ही होता, तेव्हा त्या प्रतोदपदावरनं पण काही नाराजी होती का तुमच्याबद्दल अजित पवारांच्या मनामध्ये? नाही, प्रतोदपदाबद्दलची नाराजी नव्हती. हां, उलट मी विधानसभेमध्ये 2009-14 चांगलं काम केलं म्हणून पक्षाने मला परत प्रतोदपद दिलं. हो, हे 3-4 महिने मी केलं असेल, पण एक दिवस अचानक मला दादांनी बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की अशोक साहेब नाराज तुझ्या. म्हणलं काय कशाहून? म्हणलं तू वळसे पाटील साहेबांच्या मतदारसंघात लक्ष घालतो, बरं, MIDC त्यांचे लक्ष घालतो. मग मी सांगितलं की बाबा आत्ता तुमच्यापाशी उभा आहे, आज तागायत मी कधी लक्ष घातलं नाही. मग मी नाराज झालो की साहेब नाराज म्हटलं मला त्याचं हे झालं. मग मी राग जयंत पाटील साहेबांच्याकडे गेलो आणि पहिला प्रतोदचा राजामा दिला. तर जयंत पाटील साहेब म्हणले अशोकराव प्रतोद हा मंत्री होतो, तुम्ही का राजामा देता? नाही म्हणलं साहेब, साहेबांचा विश्वास नसेल तर राहायचं नाही मला. शिवाय मी
एक कोरा कागद आणला, त्याच्यावर सही दिली, आमदारकीचा बी राजीनामा लिहून दिला. आमदारकीचा पण राजीनामा हो. आणि त्यांना म्हणलं तुम्ही म्हणताल त्या दिवशी तुम्ही दाखल करा, मी येतो. ओके. पण असं काय झालं होतं नक्की? तुमचा निवडसे पाटलांचं नक्की काय भांडणं आहे? भांडणंच नाही, हे असे आरोप की लक्ष घालतो त्या मतदारसंघात, बाकी काय. पण लक्ष घालता तुम्ही घालत होता लक्ष का? लक्ष नाही, आरोग्यासाठी. आता माझ्याकडं तिकडच्या गावातलं कुणी आलं की मला एखाद पत्र द्या, तर मी त्याला पत्र देतो. बरं. पण तुमचं आणि वळसे पाटलांचं पण एक सुप्त युद्ध सुरू असं अशी चर्चा असते, तर नक्की काय आहे? काय आता तुम्ही ज्या वेळेला एक मंत्री म्हणून राहताय 15-15 वर्ष शेजारच्या मतदारसंघात आहे आपल्याच पक्षाचे, तर आमाला आमदार म्हणून वाटतं ना की मग त्या मंत्र्याने आमच्या मतदारसंघात यावं, निवडून आणायला आम्हाला मदत करावी. ती होत नसेल तर आम्ही नाराजच होणार. ही नाराजी तुम्ही कधी आजीदादांजवळ शरद पवारजवळ बोलून दाखवलं? नाही, कधीच नाही. नाही. पण असं म्हणजे वळसे पाटलांना तुमच्याबद्दल काही मनामध्ये आहे का? काही तुमच्याबद्दल माहिती नाही. अच्छा. पण जेव्हा राष्ट्रवादी एक शरद पवारांचा पुणे जिल्हा आपण समजला जातो, शरद पवारांना वळसे पाटील एकदम जवळचे होते, म्हणजे त्यांचे मानसपुत्र मानले जात होते. ते गेले, त्याचं काही दुःख साहेबांनी कधी तुमच्याशी बोलून दाखवलं? नाही, कधी नाही. पण दाखवलं नसलं तरी आपल्याला बी कळतं की ज्या माणसाला काहीच नव्हतं, तुम्ही मंत्रिपदापर्यंत पोहोचवलं आणि अशा वेळ तू तुम्हाला सोडून जात असेल तर अत्यंत गैरनिंदनीय. ओके. तुमची आता जयंत पाटलांची मी सभा ऐकली, तर अनेकांना असं वाटत होतं की अजित पवार हेच पक्षाचे 2 नंबरचे तेव्हाचे नेते होते. आता जयंत पाटलांचं भाषण, तो रिस्पॉन्स मिळणारा पाहून तुमचं काय मत आहे? जयंत म्हणजे एकूण पक्षाची जी कारकीर्द आत्ता विधानसभेमध्ये असेल की कामगिरी असेल, ती तुम्हाला कशी वाटते? ती चांगली वाटते. जयंत पाटील साहेबांसारखं नेतृत्व एकदम चांगलं आहे, त्यामुळे चांगलंच आहे. चांगलंच आहे. शरद पवारांच्या सभेचं काही नियोजन तुम्ही तुमच्या मतदारसंघात केलेलं आहे का? आहे, आम्हाला 14 तारीख 14 तारखेला आहे. आता हा जो सगळा तुमच्या मुलाबद्दल जो प्रकार घडलेला होता, या प्रकाराचं म्हणजे विरोधकांना ज्या पद्धतीनं तुम्हाला उलट टार्गेट करतायत एक राजकीय स्टंट म्हणून, तर याला तुमचं पुढच्या काळामध्ये उत्तर काय असू शकेल? आडवणूक करणारा खरंच असतो. मागाशी मी सांगितलं की विरोधी पक्षातला एक आमदार सक्षम असला, त्याला निर्णया योजना माहिती असल्या, तर त्याला पैसा कमी पडत नाही. पैसा कमी पडणार नाही त्याला. ओके. त्यामुळं जरी अजित पवारांच्या सोबत जरी तुम्ही गेले नाही, तर त्याचा तुम्हाला पश्चाताप नाही? अजिबात नाही. ओके. तर हे होते अशोक पवार. अशोक पवार साहेब, तुमच्या निवडणुकीला खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू लेट्स अप संवाद साधल्याबद्दल. धन्यवाद. धन्यवाद.